महापौर डॉक्टर कविता चौतमोल यांच्या नवीन पनवेल येथील जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते आणि भाजपचे जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत रविवारी झाले. कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी आपल्यावरच्या जबाबदारीचे आवाहन समजून पालन करावे आणि जनतेशी सातत्याने संवाद साधावा असे मत आमदार प्रशांत ठाकूर यांनी यावेळी व्यक्त केले. पनवेलच्या प्रथम नागरिक महापौर डॉक्टर कविता चौतमोल यांच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटनावेळी भाजपचे जिल्हा प्रवक्ते वाटे देशमुख, प्रदेश सदस्य बाळासाहेब पाटील, शहर अध्यक्ष जयंत पगडे, तालुका सरचिटणीस दशरथ म्हात्रे, महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष कल्पना राऊत, उपमहापौर चारुशीला घरत, सभागृह नेते परेश ठाकूर, सभापती अमर पाटील, निलेश पाविस्कर, प्रकाश पिनेदार, ऍडव्होकेट मनोज भुजबळ, विकास करत, दर्शना भोईत, विद्या गायकवाड यांच्यासह नगरसेवक संतोष शेट्टी, जगदीश गायकवाड, विक्रांत पाटील, मनोहर म्हात्रे, एकनाथ गायकवाड, समीर गायकवाड, राजेंद्र कुमार शर्मा, नगरसेविका मुक्ता लोंडे, राजश्री वावेकर, ऍडव्होकेट वृषाली वाघमारे, कुसुम म्हात्रे, पुष्पा कुत्तरवडे, मोनिका महानवर, अनिता पाटील, ब्रिजेश पटेल, अविनाश कोळी, युवा नेते हॅप्पी सिंग, पनवेल शहर युवा मोर्चा अध्यक्ष चिन्मय समीळ यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मान्यवर यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते. आज इथे उपस्थित असणारे वार्ड क्रमांक 16 मधले त्यांचे सर्व सहकारी, सर्व आपले नगरसेवक पदाधिकारी सहकारी, आपल्याला सगळ्यांनाच मिळून एक या ठिकाणी आव्हान समजून आपल्यावरच्या जबाबदारीच या ठिकाणी पालन करायचंय. आणि मला खात्री आहे की आपण सगळेजण या निवडणुकीमध्ये ज्या पद्धतीनं ज्या द्वेषानं लढाई म्हणून आपण याला सामोरे गेलो आणि विजय संपादन केला, त्याच पद्धतीनं येणारा प्रत्येक दिवस हे आपल्याला एकीकडे नागरिकांचं समाधान करायचं आहे आणि त्याच वेळेला वेगवेगळ्या पद्धतीच्या नवनवीन अडचणी समोर येत आहेत. पण याच्यावरही मात करत भारतीय जनता पार्टीचे, आरपीआयचे सगळे कार्यकर्ते हे निश्चितपणानं, किंवा नगरसेवक नगरसेविका हे निश्चितपणानं याहीतून मात करत पनवेल महापालिकेला लोकांच्या स्वप्नातलं स्वप्न साकार करणारी आदर्श महापालिका बनवण्यामध्ये यशस्वी ठरतील आणि त्याचं नेतृत्व महापौर महोदया आपल्याकडे आहे. तुम्हा सर्वांनाच मी मनापासून शुभेच्छा देतो. महापालिका निवडणुकीत विजय मिळाला ही एक पायरी असून हा विजय कायमचा टिकवून ठेवत शहराचा विकास करायचा आहे असे आवाहन लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी सर्व सभापती, नगरसेवक, पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना जनसंपर्क कार्यालयाच्या उद्घाटनावेळी केले. विजय मिळाला एक पायरी झाली, विजय मिळाला ही काय झाली, पायरी झाली. पण हा विजय कायमचा टिकून ठेवायचा, हा विजय आता एका वेळा पुरता दोन वेळा पुरता नसून कायमचा ठेवायचा आहे. आणि आपली झेप जी आहे ती अतिशय मोठी घ्यायची आहे, कारण का मुलांचा विकास अजून भरपूर करायचा आहे. आता कुठं सुरुवात झाली, जूनमध्ये आपण सत्तेवर आल्यावर म्हणजे जसं जर 27-28 तारखेलाच आपण निवडून आलो, पण त्याच्यानंतर बरेचसे दिवस आपल्याला सभापती निवड अमुक तमुक गेलेले आहेत. आता मात्र हे राहिले ते राहिले करायची गरज नाही, आता जोमानं काम करणं गरजेचं आहे. मला खात्री आहे सर्वजण नगरसेवक नगरसेविका सभापती महापौर उपमहापौर एकत्र चांगल्यातून काम करतात. आमदारांच्या मार्गदर्शनाखाली तुमचं काम अगदी चांगल्यातून यशस्वी होईल.